रामकृष्ण हरी आता सध्या जे झी टाकीवर सकाळी 7 ते 9 मोगरा फुलला हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे यांचा जो कार्यक्रम चालू आहे पाहून अतिशय आनंद झाला। या कोरोना काळात 4-5 दिवस ही जी माहिती समाजासमोर आली झी टाकी खटोड कंपनी व शिंदे महाराजांचे मी मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा जो मोगरा फुलतोय माझी खूप दिवसाची इच्छा होती की असे कार्यक्रम व्हायला पाहिजे जे नवीन तरुण पिढी पुढे समाजापुढे त्या पद्धतीने ते मांडले गेले पाहिजे त्याला फळ येताना दिसतंय। कारण वारकरी संप्रदायात जे काही धन दडलेलं आहे ते अनेक महाराज मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने निरूपण करून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतात पण हा एक वेगळा आगळा प्रयोग आहे। माऊलीचे चरित्र समाजासमोर मांडलं आणि शिंदे महाराजांनी ते अगदी व्यवस्थित मांडलेलं आहे ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे त्यांच्याकडे असलेलं ज्ञान कौशल्य बुद्धी चातुर्य हे सगळं त्याच्यात दिसून येते। यामध्ये त्यांनी माऊलीचे चरित्र मांडताना त्याला जो आधुनिक अंग दिलंय उदाहरणार्थ पर्यावरण घरातील कुटुंबातील राहणं खाणं पिणं भ्रष्टाचार अनेक गोष्टीला हात घातला आणि समाजासमोर मांडलं त्याला तोड नाही। या निमित्ताने मी या नवदाम्पत्याला शिंदे परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो। जसं काय उदाहरणार्थ त्यांनी दुसऱ्याचा खोपा मोडून आपलं घर सजवायचं हे जे साहेबाच्या बायकोची वृत्ती आहे त्यांच्या सारख्याला जी चपराक मारली असे अनेक उदाहरणं आहे। आईबापाला सांभाळणं असतील किंवा समाजात कसं लहान मुलांनी कसं वागायचं मुलावर कसे संस्कार करायचे ही जी मांडणी केली ती मांडणी अतिशय वाखाणण्याजोगी आहे। पुन्हा एकदा मी या सगळ्या शिंदे परिवाराचे झी टाकीचे व खटोड परिवाराचे मनापासून आभार मानतो आणि असेच कार्यक्रम उत्तरोत्तर त्यांच्याकडून हो उदाहरणार्थ तुकाराम महाराज असतील गाडगे बाबा असतील तुकडोजी महाराज असतील अब्दुल कलाम साहेब असतील यांचे चरित्र या झी टाकीवर गणेश शिंदे सारख्या महाराजांनी जर दाखवले आणि त्यांच्या वाणीतून ते साकार झाले तर त्याचा महाराष्ट्राला देशाला जास्तीत जास्त फायदा होईल अशी मी आशा करतो। ही चरित्र लोकांसमोर गेलं पाहिजे आणि जुना अंधश्रद्धेचा धार्मिकपणा आणि अशा विचारातून विज्ञानाची त्याला जोड देऊन समाजापुढे ते आणणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे। म्हणून आजच्या तरुणाईने याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते ऐकलं पाहिजे। मी 4 दिवसापासून रोज आमच्या घरातील सगळी मंडळी आम्ही ऐकतोय बारकाईनं त्याचे निरीक्षण करतोय त्यांची उदाहरणं असतील मग ते निवृत्ती महाराजाच्या बाबतीत असतील मुक्ताईचे असतील माऊली ज्ञानेश्वराचे असतील खूपच आजच्या काळाला गरज आहे। त्यांनी तो विठ्ठलपंत रुक्मिणीचा जो पुन्हा संन्यास घेतल्यानंतर जो पुन्हा संसार करायचा जो विचार ज्या पद्धतीने मांडला लोकांसमोर दाखवला तर आजच्या कुटुंबाला तो अतिशय लागू पडतो। आम्ही छोट्या छोट्या कारणाहून घटस्फोट घेतो आणि जीवनाचा नाश करतो। असे जे माऊलीचे संतांचे जे काही घटना आहे जे विचार आहे ते एकदम चांगल्या भाषेत समाजाला समजन अशा भाषेत जर समाजापुढे गेले तर त्याच्या देशाला विकासासाठी फायदा होईल। शिंदे महाराजांची बुद्धी त्यांची वाणी यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून हे कार्य घडो अनेक महापुरुषांचे चरित्र त्यांच्या वाणीतून झी टाकीच्या रूपाने समाजासमोर येत राहो आणि आमच्यासारख्या पामराला त्याचे ज्ञान मिळो अशी जर असं झालं तरच माऊलीचे जी काही इच्छा आहे खळाची व्यंकटी सांडो खळाची व्यंकटी सांडो म्हणजे परमेश्वराला घातलेलं हे साकड आहे पण परमेश्वर स्वतः येऊन तर कुणाला काही देत नाही। मग गणेश शिंदे सारख्या महाराजांच्या रूपाने या समाजातील खळासाठी हे ज्ञानरूपी संदेश जो दिला जातो त्याने माऊलीचे खऱ्या अर्थाने स्वप्न साकार होईल पण हा मोगरा मनापासून फुलल्या जाईल त्याचा वेलू गगनावर जाईल अशी आशा करतो। धन्यवाद।